मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज आलेला निकाल हा दुखदायी तर आहेच पण अत्यंत निराशाजनक अशा प्रकारचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे। मुळातच आपण मराठा आरक्षणाचा कायदा केल्यानंतर या संदर्भात माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका झाली आणि या सगळ्या मुद्द्यांवर माननीय उच्च न्यायालयाने आपल्या बाजूने निकाल दिला, मराठा आरक्षणाच्या बाजूने निकाल दिला आणि आपला कायदा हा वैध ठरवला। त्या विरोधात माननीय सर्वोच्च न्यायालयात अपील झाली। मी त्या काळात मुख्यमंत्री होतो। आपण माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये अत्यंत मजबूतीने बाजू मांडली। याचिकाकर्त्यांनी आज जे विषय मांडले तेच सगळे विषय सर्वोच्च न्यायालयात मांडले होते। तेव्हाचे माननीय सरन्यायाधीश यांच्या बेंच समोर ही केस लागली होती आणि त्यावेळी या मुद्द्यांचा प्रतिवाद आपण केला आणि माननीय सरन्यायाधीशांनी त्यावेळेस स्थगिती द्यायला नकार दिला आणि स्पष्टपणे आपला कायदा सुरू राहील अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या बेंचने सांगितलं होतं। नंतरच्या काळामध्ये जेव्हा नवीन बेंच तयार झाला आणि त्या बेंच पुढे ही केस गेली त्यावेळी आताच्या सरकारनं त्याच्यासमोर ज्या काही बाबी मांडल्यात त्या मांडत असताना कुठेतरी समन्वयाचा अभाव आम्हाला पाहायला मिळाला। दोन दोन तीन तीन वेळा वकिलांना आमच्याकडे माहितीच आली नाही असं सांगावं लागलं, आम्हाला इन्स्ट्रक्शन्स नाही असं सांगावं लागलं आणि त्या माहितीअभावी केस ऍडजन करावी लागली। एकूणच समन्वयाचा मोठा अभाव हा पाहायला मिळाला आणि त्यातून या कायद्याला स्थगिती मिळाली। खरं तर सर्वोच्च न्यायालयाचा एक नियम आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये कायद्याला कधी स्थगिती मिळत नाही, ऑर्डिनन्सला अध्यादेशाला स्थगिती मिळते पण कायद्याला स्थगिती मिळत नाही। एक अलिखित त्यांचा नियम असा आहे आणि अनेक जजमेंट्स अशी आहेत की कायद्याच्या संदर्भात अंतिम सुनावणी झाली पाहिजे, त्याला स्थगिती देता येत नाही। परंतु तरी देखील या समन्वयाच्या अभावातनं त्या ठिकाणी कायद्याला स्थगिती मिळाली आणि ज्यावेळी स्थगिती मिळाली त्याचवेळी आमच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकली की जर कायद्याला स्थगिती देत नाहीत तर या ठिकाणी स्थगिती का मिळाली। त्यानंतर राज्य सरकारने लार्जर बेंचकडे आम्ही जाणार असं सांगितलं, कित्येक दिवस रिव्ह्यू पिटिशनच दाखल झालं, मग त्याच्यानंतर लार्जर बेंचकडे आपण गेलो आणि त्या ठिकाणी देखील आपण बघितलं की समन्वयाचा मोठा अभाव होता। गायकवाड कमिशनच्या रिपोर्टचं ट्रान्सलेशन हे सातत्याने छत्रपती संभाजीराजे देखील सांगत होते हे ट्रान्सलेशन झालं पाहिजे, इतर याचिकाकर्ताही सांगत होते पण ते शेवटपर्यंत होत नव्हतं। एवढंच नाही तर ज्यावेळी कोर्टाचा असा एक त्या ठिकाणी माननीय कोर्टाने त्यांचा एक समज झाल्यामुळे विचारलं की असं कसं गायकवाड कमिशनच्या रिपोर्टला कोणीच विरोध केला नाही किंवा कोणीच त्यांच्यासमोर कसं बोललं नाही, म्हणजे हा काय एकतर्फी रिपोर्ट आहे का। त्यावेळी आमच्या वकिलांजवळ ही माहिती ही द्यायला हवी होती की हजारो ऍप्लिकेशन्स जशा बाजूच्या आल्या तशा विरोधातल्या आल्या आणि त्या प्रत्येक विरोधातल्या ऍप्लिकेशनला गायकवाड कमिशनने हिअरिंग दिलं, विभागा विभागात जाऊन त्या ठिकाणी बोलवून आणि त्या हिअरिंग दिल्यानंतर त्या प्रत्येक अर्जाचा कायदेशीर निपटारा केला, म्हणजे हा काही एकतर्फी तयार केलेला अशा प्रकारचा रिपोर्ट नव्हता, सगळी प्रोसेस फॉलो करून तयार केलेला हा रिपोर्ट होता। गायकवाड कमिशननी 50% वर आरक्षण का दिलं पाहिजे आणि कसं ते इंदिरा साहनीने त्यांच्या म्हणजे केसमध्ये जे सांगितलंय त्या मॅन्डेटमध्ये कसं बसतं या संदर्भात सगळी माहिती त्यात दिली होती। दुर्दैवाने आपण सर्वोच्च न्यायालयाला ते योग्य प्रकारे पटवू शकलो नाही
आणि म्हणून माननीय उच्च न्यायालय किंवा त्यानंतर चीफ जस्टिसच्या बेंचपुढे आपण जे करू शकलो ते या ठिकाणी होऊ शकलेलं दिसत नाही आणि त्यातनं त्यांनी 50% वरचं आरक्षण देता येणार नाही असं सांगून हे आरक्षण रद्द बदल केलंय. हे करत असताना आश्चर्याची गोष्ट अशी आहे की इतर सगळी जी राज्य आहे त्या जवळजवळ 9 राज्यांमध्ये आज 50% वरचं आरक्षण आहे ते मात्र रद्दबादल झालेलं नाही, त्याच्या केसेस चाललेल्या आहेत, पण ही केस मात्र या ठिकाणी निकाली निघून आणि हे आरक्षण रद्दबादल झालंय. त्यामुळे याही संदर्भात मला असं वाटतं की एक अत्यंत वेगळी अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अनेक बाबी याच्यामध्ये आहेत की ज्या आपण योग्य प्रकारे कोर्टाला पटवून देऊ शकलो नाही, यातली विशेषतः आपला कायदा हा जो संवैधानिक संशोधन आहे त्याच्या आधीचा आहे आणि आपण फक्त अमेंडमेंट केलाय, ही जी भूमिका आपण माननीय उच्च न्यायालयात मांडत होतो त्यापेक्षा वेगळी भूमिका किंवा ती भूमिका थोडीशी कमी मांडून वेगळ्या भूमिकेकडे आपण सर्वोच्च न्यायालयात का वळलो हा देखील एक प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि त्याही संदर्भात आपल्याला कल्पना आहे की केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका त्या संदर्भातली सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडली होती आणि असं असताना देखील आपण कुठेतरी आमचा कायदा हा आधी तयार केला आणि आता फक्त अमेंडमेंट आहे हे त्या ठिकाणी सांगू शकलेलो नाही. एकूणच या संपूर्ण निर्णयामध्ये थोडंसं समाधान एका गोष्टीचं आहे की किमान ज्या लोकांना मागच्या काळात आरक्षण मिळालं त्यांचं आरक्षण टिकलंय. मला असं वाटतं की 9/9/2020 पर्यंत ज्यांना आरक्षण मिळालंय त्या सगळ्यांचं आरक्षण जे आहे ते या ठिकाणी कायम ठेवण्यात आलेलं आहे, त्यानंतरचं मात्र आरक्षण हे रद्दबदल झालंय. आता या संदर्भात एक मोठा आक्रोश देखील आहे, परंतु माझी सगळ्यांना विनंती आहे की शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर केवळ आक्रोश करून चालणार नाही, तर आपल्याला काय मार्ग काढता येतो आणि समाजाला न्याय देता येतो याचा अधिक आपल्याला विचार करावा लागेल. आणि म्हणून राज्य सरकारला आम्ही विनंती करतो की राज्य सरकारने या संपूर्ण निर्णयाचा अभ्यास करण्याकरता एक सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ विधिज्ञांची समिती तयार करावी, त्यांनी अभ्यास करून यातनं कसा मार्ग काढता येईल आणि मराठा समाजाला न्याय देता येईल या संदर्भातली कृती करावी आणि त्या संदर्भात त्यांनी एक रिपोर्ट तयार करून सर्वपक्षीय बैठकीसमोर तात्काळ तो रिपोर्ट ठेवावा आणि त्यानुसार एक नीट त्याची रणनीती तयार करून आपल्याला पुढे गेलं पाहिजे. खरं म्हणजे न्यायालयामध्ये आपण न्यायालयीन लढाई लढत असतो, परंतु ही न्यायालयीन लढाई लढत असताना न्यायालयाचे देखील ज्याला आपण आपल्या बोलीभाषेमध्ये गनिमी कावा म्हणतो अशा प्रकारे काही कायदेशीर देखील गनिमी कावा असतो की ज्याच्यामध्ये शेवटी वेगवेगळे वकील वेगवेगळ्या गोष्टी मांडत असतात आणि त्यातनं आपली गोष्ट योग्य कशी आहे ती कायदेशीर कशी आहे हे पटवून देणं या संदर्भात देखील महत्वाच्या काही गोष्टी कराव्याच्या लागतात. मला असं वाटतं की आतापर्यंत जे काही झालं असेल त्यात ते दिसलं नाही आहे, पण भविष्यात हे देखील आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल. आणि मी ज्यावेळेस गनिमी कावा म्हणतोय त्यावेळेस त्याचा चुकीचा अर्थ कोणी काढू नये. मी स्पष्ट करू इच्छितो की न्यायालयीन पद्धतीमध्ये आपल्याला आपला मुद्दा बरोबर आहे म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं तो मांडावा लागतो आणि समोरच्या व्यक्तीचा मुद्दा चुकीचा आहे या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारची आर्ग्युमेंट्स आणि त्या संदर्भातले जे काही कायदेशीर दावे आहेत ते दावे आपल्याला एकावेळी चालवावे लागतात. तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींचा विचार हा आता येत्या काळामध्ये होण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून सरकारने तात्काळ या संदर्भात कारवाई करावी आणि त्याचसोबत आता हा जो काही मधला काळ आहे या काळामध्ये किमान आपण मागच्या काळामध्ये मराठा समाजाच्या हिताच्या शिक्षणाच्या स्कॉलरशिपच्या रोजगाराच्या अशा वेगवेगळ्या योजना सुरू केल्या होत्या ज्या योजनांना या सरकारने आता पहिले तर निधीच दिला नाही आणि त्यानंतर दाखवण्यासारखा निधी दिला, पण
पण प्रत्यक्षात तो मिळत नाही. आता किमान जोपर्यंत यातनं मार्ग निघत नाही त्या योजना अत्यंत वेगाने सुरू केल्या पाहिजे. मग राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्तीची योजना असेल किंवा मेरिट शिष्यवृत्तीची योजना असेल, परदेशात शिक्षणाची योजना असेल किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जे काही आपण काम सुरू केलं होतं, विशेषतः श्री नरेंद्र पाटील यांनी तळागळात जाऊन अनेक उद्योजक त्याच्या माध्यमातून तयार केले, मला असं वाटतं या सगळ्या योजना आता वेगानं आपण या ठिकाणी केल्या पाहिजेत. या सरकारला एक विनंती आमची अजून आहे की या सरकारनं कुठेतरी आपल्या कायदेशीर संपूर्ण ज्या व्यवस्था आहे त्या संदर्भात अधिक अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे. कारण मागच्या काळात आपण बघितलं की जवळजवळ 14-15 महिने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात या सरकारनं उचित भूमिका मांडली नाही आणि केवळ तारखा घेत राहिले, त्यामुळे निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला जे आरक्षण मिळालंय त्याच्यावरही गंडांतर आलं आणि तेही सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केलं आणि अजूनही त्याच्यावर पुढची कारवाई या सरकारने केलेली नाही. त्यामुळे एकूणच सामाजिक न्यायाचे जे मुद्दे आहेत ते भाषणात न बोलता ते कृतीत आले पाहिजेत असं आमचं मत आहे. आणि अशा प्रकारची कृती करण्याकरता सरकार जे निर्णय घेईल त्या निर्णयाला विरोधी पक्ष म्हणून आम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी समर्थन देऊ, पण सरकारने कुठेतरी सिरियसली आणि सिन्सिअरली पुढे होण्याची आवश्यकता आहे असं आमचं मत आहे. मराठा समाज को जो आरक्षण महाराष्ट्र में